शनिवार को वाशी के विष्णुदास भावे सभागृह में महिला गौरव के लिए महत्वपूर्ण प्रोग्राम का आयोजन कर 62 नवनिर्वाचित नगर सेविका और 5 महिला पत्रकारों का विशेष सम्मान किया गया। इस दिन दैनिक लोकदृष्टि का 16वां वर्धापन दिन है। ज्येष्ठ अभिनेत्री व अखिल भारत मराठी नाट्य परिषद अध्यक्षा फैयाज चीफ गेस्ट के रूप में एडवोकेट जयश्रीताई शेड़के, स्पीकर और लेखिका डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेड़े विशेष रूप से उपस्थित थे। खंदरपणे त्यांनी 16 वर्ष पार पाडतायत, सचोटीला उतरलेले ते खरे खोटेपणाचे, आणि हेच त्यांचं जे ब्रीद आहे त्यांनी पुढे चालवलं। महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, विरोधी पक्षनेता विजय चौगुले, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के इस अवसर पर उपस्थित थे। राजकीय व सामाजिक क्षेत्र में पत्रकारों ने अपना योगदान दिया है। महिला पत्रकारों का योगदान बहुत महत्वपूर्ण है, इसके लिए इसकी सराहना की गई। नवी मुंबई आवास प्रतिनिधि स्वप्नाली देसाई को अपने कार्य के लिए युवा पत्रकार गौरव से सम्मानित किया गया। पुरस्कार मिलने पर प्रोत्साहन मिला, ये भावना स्वप्नाली देसाई ने व्यक्त की। खूप आनंद आहे खऱ्या अर्थाने हा जो सत्कार करणं, कुठेतरी महिला ज्या पत्रकारिते क्षेत्रामध्ये येतात खूप अनेक अडथळे येतात, आणि याच्यामधनं देखील 5 महिलांचा जो सन्मान करण्यात आला आहे, मी लोकदृष्टीचे खरंच खूप आभार मानते। आणि सगळ्यात प्रथम आभार मानायचे तर माझ्या आईबाबांचे आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातनं ज्यांनी मला पुढे जाण्याची काहीतरी वेगळ्या क्षेत्रात कामगिरी करण्याची जी प्रेरणा दिली आहे ती खऱ्या अर्थाने मी आज इथे साकार केलं आहे, त्यांचं स्वप्न साकार केलं असं मला खरंच वाटतंय। त्यानंतर जिथे नवी मुंबई आवाजची जी संपूर्ण टीम आहे, आणि नवी मुंबई आवाजच्या माध्यमातून जे आमचे संपादक आहेत, JD सर असतील, संजीव गुप्ता सर, महेशलाल सर, मॅम, या सगळ्या टीमबरोबरच नवी मुंबई आवाजचे कॅमेरामन्स आणि ह्या सगळ्यांमुळे आज कदाचित मी इथे उभी राहू शकली आहे। तसं पाहायला गेलं तर खूप अडचणींना सामोरे जात असतानाच अनेक टास्क पण असतात, आणि याच्यातच स्वतःची गेल्या 5 वर्षांपासून मी नवी मुंबईमध्ये काम करते, आणि निवड होणं खूप म्हणजे आनंदाची माझ्यासाठी खरंच बातमी आहे, माझ्या घरातल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे, आणि निश्चित येत्या काळामध्ये याच्यापेक्षाही चांगलं काम करून दाखवत कुठेतरी आणखीन वेगवेगळे पुरस्कार मिळवण्याचे मी म्हणजे निश्चित स्वरूपात तयारीत आहे। तसं बघायला गेलं तर जग खूप पुढे गेलेलं आहे, आणि याच्या माध्यमातून महिलांना तितकाच मान सन्मान ही त्या त्यावेळी मिळतो, परंतु ज्या इतर ज्या महिला आहेत, 5 महिला ज्याच्यामध्ये अर्चना त्रिपाठी असतील, स्वाती नाईक असतील, ज्या ज्येष्ठ महिला पत्रकार आहेत आणि नवी मुंबईची कुठेतरी ओळख करून घेतात असताना देखील एक चांगलं काम कुठेतरी करणं गरजेचं आहे, आणि मी निश्चित स्वरूपात लोकदृष्टीचे आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून आज महिलांना नवी मुंबईमध्ये ज्या महिला काम करतात त्या अनुषंगाने त्यांची एक नवीन ओळख निर्माण करण्यासाठी आणि पत्रकार म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अनेक म्हणजे बऱ्याच जणांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो, आणि खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। नवी मुंबई आवास प्रतिनिधि स्वप्नाली देसाई को सम्मान मिलने से नवी मुंबई आवास का भी गौरव बढ़ा है। नवी मुंबई आवास इनके भविष्य के लिए शुभकामनाएं देता है। वीडियो जर्नलिस्ट मूसा के साथ योगेश पाटिल, इनकी रिपोर्ट।